बोला 15-20 लाखामध्ये तुमची जमीन आहे कुठं साहेब? कुठं बघितलं तुम्ही? मी तुम्हाला इथं बघितलं होतं तुमच्या ह्याच्यात पिक्चर मध्ये बघितलं. तुम्हाला ते पण माहित नाही की तुम्ही मला कुठं बघितलं. बंद केलं आले बरोबर आणि बंद करून टाकलं. व्हिडिओ बघितलं नाही, पूर्ण नाही बघितलं. आणि मला ओळखतात का? ओळखत नाही बरोबर ना. नुसतं आवाज ऐकल्यासारखं तुम्हाला वाटत बरोबर ना. अहो साहेब असं करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघत जा. साहेब मी तुमचं व्हिडिओ पाहिलंय पण अर्धवट पाहिलंय. मला माहित नाही पडलं की जमीन 20 लाख 15 लाख मध्ये कुठे भेटल, म्हणून मी तुमचं कॉल करून तुमच्या ऑफिसच्या जवळ आलोय. साहेब साहेब थांबा आता. अहो काय हे ह्यांनी पण अर्धवट बघितलंच नाही, ह्यांनी नुसतं टायटल बघितलं आणि तुम्ही अर्धवट टायटल म्हणजे अर्धवट व्हिडिओ बघून तुम्ही इथं येतात. अहो साहेब हे व्हिडिओ तुम्ही बघतात ना, किती कष्ट करून बनवायला लागतो. बरोबर, हेच मी लोकांना सांगत असतो की व्हिडिओ बघत जावा, असं करू नका. आता मी तुम्हाला सांगतो काय आहे काय नाही संपूर्ण माहिती. बघा संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार. तुम्हाला काय सगळ्या लोकांना समजा लोकांना इथं मी देणार आहे प्रॉपर्टीची माहिती असणार आहे. फक्त मी एकच काम करणार आहे, एकच बोलणार आहे, एकच काम करायचंय. व्हिडिओ जो आहे हे संपूर्ण बघायचंय. आता तर लक्षामध्ये आलं ना, आता पुढचा व्हिडिओ तुम्ही घरी बघत बसले तर त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघायचं प्लीज. आणि एक एक प्रॉपर्टीची माहिती आहे ती. आणि हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे साहेब. ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे. अहो मंडळी, मी कासिम शेख आणि हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचा चॅनल आहे. नुसता व्हिडिओ नाही, इथं आपण माहिती देतो. आपण बघू शकतात हे लोक म्हणजे हे मंडळी आपल्याकडे आले, ऑफिसकडे आले, फोन केले त्यांनी सकाळी सकाळी फोन केलं की आम्हाला ही प्रॉपर्टी बघायची, 10 लाखाची बघायची, 20 लाखाची बघायची. आणि मी मुद्दामून त्यांना फोनवर काही माहिती दिलं नाही. मी म्हटलं की या आता आज व्हिडिओ बनवून टाकू आणि लोकांना म्हणू की काय गडबड होती, तुम्ही व्हिडिओ नीट बघत नाही ना. तर असंच अशीच गडबड आपल्या बरोबर सुद्धा होती की आपण काय करतो, जो टायटल आहे 10 लाखाचा 20 लाखाचा तो बघतो आणि म्हणतो की हा पुण्यामध्ये आपल्याला घर भेटणार आहे. पण कसं काय भेटणार आहे, अहो काय त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये काय सत्यता आहे ते कवा जाणून घेत नाही. आपण एंटरटेनमेंट वगैरेचे बरोबर ना, तुम्ही ते काहीतरी मूवी वगैरे बघत बसतात बरोबर, काहीतरी एंटरटेनमेंट काहीतरी कॉमेडी असेल तर ते आपण बघत बसतात. हे तुमचं नाही, मी पण स्वतः तसं करतो बघायला गेलं. पण हा रिअल इस्टेटचा आला तुमच्या समोर नंबर आलं तर तुम्ही काय करणार, नुसतं नंबर घेणार आणि कॉल करायला चालू करणार. कारण की तुम्हाला ती प्रॉपर्टी ती जागा जे घर आहे ते खरेदी करायचं. पण मंडळी आज आपल्याकडं तुम्ही जे टायटल बघितलं ना तेच आपल्याकडं ही प्रॉपर्टी आहे, पुण्यामध्येच आहे. पण ती माहिती अगोदर जाणण्या अगोदर बघा व्हिडिओ तर बघा तुम्ही संपूर्ण. पण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्यांच्याकडून पण तेच प्रॉब्लेम झालं, ह्यांनी मला व्हिडिओ दाखवला, चॅनल उघडून दाखवलं पण ह्यांनी सबस्क्राईब नाही केला होता. मग ह्यांचं मी चॅनलला सबस्क्राईब बेल घंटी पण दाबून दिली. आता हे साहेब तर बोलत होते तुमचं नोटिफिकेशन येत नाही, तुमचं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज नाव सर्च करायला लागतो तेव्हा आम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ दिसतो. पण मंडळी काय माहिती का, तुम्ही दोषपर्यंत जे चॅनलला सबस्क्राईब नाही करणार, बेल घंटीला नाही दाबणार तर व्हिडिओ कसं काय येणार बरोबर ना. तर मंडळी असं करू नका, हे प्रॉपर रिअल इस्टेटचं गायडन्स वाला चॅनल आहे. इकडे गाईड करतो आम्ही तुम्हाला बरोबर ना, नुसते आम्ही तुम्हाला हे दाखवत नाही ते दाखवत नाही, सत्य खरी बरोबर ना. आणि बघा तुम्ही 4-5 दिवस पूर्वी 10 लाखाचं घर आपण दाखवलं आणि त्याला लाखो व्ह्यूज आले, चेक करू शकता तुम्ही. आता तो घर जो होता खरं 10 लाखाचा होता. अहो खरं मंडळी लोक काय करतात माहिती का, तेच प्रॉब्लेम आहे. पुन्हा मी एकदा पुन्हा रिपीट करतो मी की प्लीज सबस्क्राईब करा, बेल घंटीला दाबा. कारण की महत्वाचा हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जे आहे कुठं पण तुम्ही सर्च करा 100% तुम्हाला रिअल इस्टेटची माहिती. इथं मी काय तुम्हाला एंटरटेनमेंट वगैरे काय करत नाही. एवढे लोक येतात आपल्या चॅनलवरती वारंवार, व्हिजिटर असतात, फॅमिली असतात आणि ते म्हणतात की तुमचा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही प्रॉपर्टीबद्दल छान माहिती देतात. पण मला हे समाधान नाही वाटत, मला हे समाधान वाटणार की तुमचं पण स्वतःचं घर व्हावं बरोबर ना. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार. बरं अजून एक सांगतो मी तुम्हाला, आपल्याकडं जे प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीबद्दल मी तुम्हाला डिटेल देऊ राहिलेला आज. ओके, आता तुम्ही जे बघितलं 14 लाखाचा टायटल बघितला
बरोबर ना। आता 14 लाखामध्ये काय घर आहे का जागा आहे का बंगला आहे, बरोबर ना साहेब? 14 लाखामध्ये घर आहे का बंगला आहे ते बरं। अजून एक टायटल टाकणार आहे मी, पुढच्या वेळेस टाकू आपण, पण तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगतो, 480 मध्ये ही प्रॉपर्टी विकायची। आता ही प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यामध्ये घर पण येऊ शकतो, जागा पण येऊ शकते, बरोबर ना? कंफ्यूज होण्याचं कारण नाही। आता जे कंफ्यूज होणार आहे ते क्लिक करून बघणार आहे, पण ते बघितलं पण तर चांगलंच आहे, काय प्रॉब्लेम नाही। त्याच्यामध्ये तुम्हाला जागेची माहिती भेटणार आहे आणि जी जागा असणार आहे ती सणसवाडीमध्ये, ऍडव्हान्स मध्ये सांगतो, सणसवाडीमध्ये नवीन प्लॉट आलेला आहे, बघायला गेलं जवळजवळ 850 एकरचा प्लॉट आलेला आहे, एक नंबर जागा आहे आणि ती जागा जी आहे सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा आहे। त्याची किंमत जी आहे 480,000 आणि खरेदी खत रजिस्ट्रेशन 712 सगळं काही त्याच्यामध्ये होणार आहे, ओके। आणि 14 लाखामध्ये साहेब आळंदीमध्ये भेटू राहिलेले 14 लाखामध्ये, साहेब इकडे बघा आळंदीमध्ये 14 लाखामध्ये भेटू राहिलेले, चांगलंय ना? पण जागा भेटते साहेब, घर नाहीये 14 लाखामध्ये, जागा आहे 14 लाखामध्ये, बरोबर आहे ना रेट? कारण की 14 लाखामध्ये लोकवस्तीमध्ये जागा आहे 1000 स्क्वेअर फीट, खरेदी खर्च सगळं करून तुम्हाला रजिस्ट्रेशन 712 वगैरे सगळं सामूहिक 712 असणार आहे, बघायला गेलं सामूहिक 712 असणार आहे, रजिस्ट्रेशन असणार आहे, पण टेन्शन घ्यायचं नाही, ही जागा जी आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि खूपच कमी बजेट मध्ये आलेली आहे। आता कमी बजेट मध्ये तुम्ही म्हणणार 10 लाखाचं तर तुम्ही घर दाखवतात, 15 लाखाचा बंगला दाखवतात, पण कसं काय? अहो ही 1000 स्क्वेअर फीट ची जागा आहे, ते 10 लाखाचा जो घर होता तो 150-200-300 स्क्वेअर फीट होता संपूर्ण, बरोबर ना? एक छोटासा म्हणजे 2-3 माणसं पण राहू शकत नाही, कारण की तो जो घर होता तो झोपडपट्टी एरियामध्ये होता, पण ही जागा जी आहे 14 लाखाची आळंदीमध्ये मंदिरापासून फक्त, अहो मंदिरापासून फक्त 2 किलोमीटर बाजूला आहे साहेब, बरोबर ना? जमणार ना आता ही तुम्हाला माहिती कशी वाटती, बरोबर आहे ना? आता डोक्यामध्ये बसलं का नाही? आता तुम्ही डायरेक्टली प्रत्यक्षात मोबाईल वरती बघत होते आणि इथं आले, तुमच्या समोर व्हिडिओ बनवला तुम्हाला घेऊन आणि एकदमच तंतोतंतची माहिती द्यायला आपण चालू केली, पण तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही कुठं संपर्क करणार? अहो खाली नंबर दिलेले आहेत, शाहिद भाऊचाच नंबर आहे, शाहिद भाऊला तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात। आता तुम्ही प्रश्न विचारणार तुमचे जोडीदार कुठे आहे शाहिद भाऊ, तर शाहिद भाऊ आज प्लॉट वरती गेलेले, लांब गेलेले ते प्लॉट दाखवण्यासाठी, म्हणून मी आलं आणि मला असं वाटलं की ह्या मंडळी बरोबर ह्या लोकांबरोबर मिळून एक व्हिडिओ एक सांगावं तुम्हाला, सगळं काही माहिती द्यावी जागेची घराची। बरं 14 लाखामध्ये परत सांगतो एकदा, बंगला फ्लॅट घर 14 लाखामध्ये नाहीये, आळंदीची जागा आहे 14 लाखामध्ये, 712 होणार आहे, खरेदी खोत होणार आहे, सामूहिक 712 असणार आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही, सगळं रजिस्ट्रेशन वगैरे 50 दिवसामध्ये तुमचं नाव इंटरनेटवर दिसून येणार आहे, सगळं काही डिटेल तुम्हाला। बरं ऑफिसचा पत्ता कुठं? पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या ATM शेजारी आपलं ऑफिस आहे, ओके मंडळी? मंडळी अजून एक अजून एक सांगायचं, बघा जुनं घर जागा, बघा मित्रांमध्ये तुमच्या जुनं घर नातेवाईकांना सांगा, जुनं घर जागा विकायची असेल तर तुम्ही डायरेक्टली पुणे प्रॉपर्टीला संपर्क करू शकतात, नंबर आहे 9028750499, या नंबर वरती थेट तुम्ही संपर्क करू शकतात आणि जुनं घर जागा फ्लॅट बंगला काय पण तुम्ही विकू शकतात, म्हणजे काय पण म्हणजे प्रॉपर्टी साहेब, नाही तर तुम्ही म्हणणार भंगार विकायचं, कोण म्हणणार मला त्या दुकानाचं हे विकायचं? नाही साहेब, आपला प्रॉपर्टीचा चॅनल आहे, आपलं तसलं असलं चॅनल नाहीये, आपण प्रॉपर्टी बद्दलच माहिती देतो आणि प्रॉपर्टी बद्दलच डिटेल देतो। जर तुम्हाला जागा घर विकायचं असेल, कुठं जायची गरज नाही, इथं देतो डायरेक्टली व्हिडिओ मध्ये सांगतो। अहो मंडळी बराचसा वेळ झाला, आता ह्यांना पण जायचंय, तर कृपया करून प्लीज माझे जे पाठीमागचे 10 लाखाचा 20 लाखाचा जो घराचा व्हिडिओ आहे तो पण संपूर्ण बघा आणि ह्या व्हिडिओला कसे म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये अजून काय पाहिजे होतं, अजून काय माहिती कमी पडली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, आणि अजून काय माहिती तुम्हाला कुठल्या एरियाची माहिती पाहिजे आणि कुठलं काय, आणि बघा चुकीचे कमेंट वगैरे काय करू नका, काय तसलं बोलू नका बाबा, काय माहिती का लोक काही बोलत बसतात, मी तुमच्याकडून काय पैसे वगैरे घेत नाही दाखवण्याचे, काय कमिशन पण घेत नाही, उगीच काय बोलून फायदा हो, म्हणतात बडबड करतात वगैरे हे वगैरे ते, अहो माहिती द्यायची का नाही का, तोंडावर चिकटपट्टी लावून बसायचं? नाही ना, तसं नाही ना। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।
आणि जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे व्हिडिओ बघितल्याबद्दल. ओके ओके.